नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की माझी खात्री आहे ती एकदा तुम्हाला गोष्ट थोडी भावुक पण करणार आहे आणि खूप सकारात्मक पण वाटणार आहे ती गोष्ट ऐकून. आणि आपल्या एका मागच्या आता काही दिवसांपूर्वी एक शेअर केलेल्या टेक्निकचा कसा या गोष्टीशी संबंध आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. सो बघा, तुम्हाला आवडती एका गोष्ट. ही गोष्ट एका वेबसाईटवर मी वाचलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते कोणी लिहिली आहे किंवा कोणी हे शेअर केलेली हे दिलेलं नाही आहे, त्यामुळे मी पण ते सांगू शकत नाही. तर अमेरिकेतली गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट आहे ॲक्च्युली. तर एकदा काय होतं, एका शाळेमधल्या एका टीचर असतात, त्या शिक्षिका त्या आपल्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक्सरसाइज करायला सांगतात. आता काय असतो एक्सरसाइज? त्या काय म्हणतात की तुम्ही वहीची दोन पानं फाडून घ्या आणि त्या पानांवर काय करायचं आहे, तर आधी प्रत्येक तुमच्या वर्गातल्या मुलाचं मुलीचं नाव लिहायचं आहे, मध्ये एक ओळ सोडायची आहे आणि परत दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. असं करत आपल्या वर्गातल्या सगळ्या आपल्या ह्यांची नावं लिहायची आहेत स्टुडंट्सची, असं ती पहिल्यांदा सांगते. मग ते मुलं तसं दोन पानं फाडून सगळ्यांची लिस्ट तयार करतात, आपल्या वर्गात कोण कोण आहे त्यांची. आता ती म्हणते की जी मध्ये एक आपण ओळ मी तुम्हाला सोडायला सांगितली आहे, त्या ओळीमध्ये तुम्ही जी ती व्यक्ती आहे वरची तुमच्या वर्गातली, त्या व्यक्तीबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटते तुम्हाला, ती तुम्ही तिथे लिहायची आहे असं. सो ते असं सगळी मुलं मग लिहायला घेतात, विचार करतात, हे करतात. असं करत करत अख्खा तो तास त्या ही जे एक्सरसाइज करण्यामध्ये जातो. आणि मग जाताना काय करतात, ती मुलं टीचरांकडे ती पानं देतात, कारण टीचरने सांगितलं असं की तुमचं झालं की माझ्याकडे ती पानं आणून द्यायची. सो अशी टीचरकडे सगळ्या मुलांची पानं येतात. मग ती टीचर काय करते की शनिवारी बसून प्रत्येक मुलाच्या नावचं एक पान तयार करते आणि त्या पानावर त्या मुलाचं नाव आणि मग त्या व्यक्तीबद्दल त्याच्या वर्गातल्या प्रत्येक व्यक्तीने काय काय चांगलं म्हणलेलं आहे ह्याची अशी एक लिस्ट त्या ह्याच्यावर लिहिते स्वतःच्या हातांनी. आणि मग सोमवारी प्रत्येक मुलाला त्या त्या त्याची त्याची लिस्ट देते की ज्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या वर्गातल्या फ्रेंड्सनी वर्गमित्रांनी काय काय लिहिलेलं आहे ते सगळं लिहिलेलं असतं. लगेच त्याला टीचरला अशी कुजबूज सुरू होते की म्हणजे छान आनंद दिसतो मुलांच्या चेहऱ्यावर, मुलं खुश होतात आणि किंवा एकमेकांना असं सांगतात, अरे मला माहितीच नव्हतं की माझ्यामध्ये हे गुण आहे किंवा मला माहिती नव्हतं की ही व्यक्ती माझ्याबद्दल इतका चांगला विचार करते आहे वगैरे असं. सो असं ते सगळे खुश होतात मुलं एकदम ती लिस्ट बघून वगैरे सर. आणि मग ती टीचर म्हणते की बरं, ते जो काही उद्देश होता ते लिस्ट करण्याचा तो सफल झालेला आहे की एक तर मुलं स्वतःबद्दल पण खुश झाली आणि आपल्या ह्यांनी आपल्याबद्दल इतकं चांगलं लिहिलं म्हणल्यामुळे इतर आपल्या वर्गातल्या लोकांबद्दल पण त्यांच्या मनामध्ये आनंद आणि हे होता, प्रेम होतं की हे सुद्धा आपल्याबद्दल इतका चांगला विचार करतात असं. सो त्या एक्सरसाइजचा उद्देश पूर्ण झाला. मग त्याच्यानंतर पुन्हा कधीच त्याची काही चर्चा होत नाही त्या एक्सरसाइजची शाळेमध्ये. काही वर्षांनी त्या बॅचमधला एक मुलगा व्हिएतनाम वॉरमध्ये तो जातो, सैन्यात असतो तो मुलगा आणि तो व्हिएतनाम वॉरमध्ये मरतो, तर शहीद होतो म्हणजे. आणि मग त्याची त्याचं फ्युनरल असतं त्याचा अंतिम संस्कारसाठी, ते सगळं मिलिटरी ऑनर्स वगैरे नी ते बॉडी घेऊन येतात वगैरे, ते ठेवलेलं असतं दर्शनासाठी. तर ही टीचर पण अर्थातच जाते आणि मग त्यावेळेला त्याचे इतरही त्याचे वर्गातले शाळेपासूनचे जे मित्रमैत्रिणी असतात ते आलेले असतात. तर तेव्हा जाते तेव्हा तिथे मिलिटरीतला अजून एक व्यक्ती येऊन त्याला म्हणते, तुम्ही त्याच्या टीचर आहात का? मुलाचं नाव मार्क असतं. मार्कच्या तुम्ही टीचर का गणिताच्या? ते म्हणतात हो. मग त्या म्हणतात की मार्क नेहमी तुमच्याबद्दल बोलायचा, त्याला खूप प्रेम होतं तुमच्याबद्दल, तुमचा खूप आदर करायचा. आणि मग काय होतं की ते सगळं झाल्यावर त्यांचा फ्युनरल, ते सगळेजण जेवायला जातात, तर तिथे मार्कचे आई वडील पण असतात, तर त्यांना पण या शिक्षिकेला भेटायचं असतं. तर ते आई वडील येऊन भेटतात त्यांना आणि ते म्हणतात, ते पाकिटातनं एक अशी चिठ्ठी काढतात, त्या चिठ्ठीला म्हणजे अशी अगदी जीर्ण झालेला कागद असतो तो आणि त्याला चिकटपट्ट्या वगैरे लावलेल्या असतात ते नीट राहावं म्हणून, आणि ते ती टीचर समोर धरतात आणि म्हणतात, तुम्हाला हे आठवत आहे का? तर टीचरला लगेच आठवतं की ती चिठ्ठी असते की जी तिने लिस्ट करून दिलेली असते त्या व्यक्ती मार्कबद्दल जे जे चांगल्या गोष्टी त्याच्या वर्गातल्या सगळ्यांनी म्हणलेल्या असतात ते. तर टीचर म्हणते हो, माझ्या लक्षात आहे.
तर मग ते मार्कचे वडील म्हणतात की ही चिठ्ठी त्याची इतकी त्याला या चिठ्ठीचं इतकं प्रेम होतं या चिठ्ठीवर आणि तो ती कायम त्याच्या बरोबर असायची. जाताना सुद्धा त्याच्या पाकिटात त्याच्या ह्याच्यामध्ये ही चिठ्ठी सापडली, ती आम्हाला त्यांनी आणून दिलेली आहे मिलिटरीतल्या लोकांनी. तर मग तेव्हा त्याचे इतर वर्गमित्रही तिथेच असतात आजूबाजूला. मग ते बाकीचे सुद्धा सगळे लोक म्हणायला लागतात की की माझ्याकडे, एक मुलगी म्हणते माझ्याकडे पण माझी चिठ्ठी आहे, माझ्या डायरीत ठेवलेली आहे. अजून एक मुलगा म्हणतो माझ्या ना घरच्या ड्रॉवरच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या ड्रॉवरमध्ये ही चिठ्ठी माझी ठेवलेली आहे. एक मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याची ही जी चिठ्ठी आहे त्यांनी तर मला ही चिठ्ठी आमच्या लग्नाच्या अल्बममध्ये लावायला सांगितलेली होती आणि आमच्या त्या अल्बममध्ये ती त्याची चिठ्ठी आहे. मग एक जण म्हणते की मी सुद्धा माझ्या ती लगेच काढून दाखवते तिची पण चिठ्ठी, ती अशी म्हणजे तिचा पण तो कागद असा फाटलेला असतो आणि मग ती असा जीर्ण झालेला कागद तिने अगदी घडी करून ती म्हणते हा मी माझ्या बरोबर नेहमी स्वतःजवळ हा कागद ठेवते असं. सो असे ते इतर लोकही सगळे सांगतात. म्हणजे मग टीचर्सच्या लक्षात येतं की ती जी गोष्ट आहे, तो जो एक्सरसाइजची जी तो ती तो जो कागद आहे तो सगळ्यांनी जपून ठेवलेला असतो आणि त्याचं त्यांना इतकं त्यांच्या आयुष्यात त्याचं महत्त्व असतं. सो मग त्या टीचरला पण त्याचं खूप हे वाटतं की आपण एखादी गोष्ट अशी त्यावेळेला त्या एक्सरसाइजचं महत्त्व संपलं असं वाटतं की झाला सक्सेसफुल, पण त्याचा इतके दूरगामी त्याचे परिणाम असू शकतात आणि ते किती महत्त्वाचं होतं हे त्या टीचरलाही ते सगळं आठवून आणि मार्चच्या आठवडीत ते टीचर देखील भावूक होते. सो अशी ही गोष्ट आहे आणि मला ही गोष्ट खूप आवडली. आता तुम्ही बघा की तुम्हाला असं वाटतं का की आपण कुठलं तरी सध्या लेटेस्ट एक टेक्निक शेअर केलं ते टेक्निकच्या पुढे आपण ही असं काहीतरी करू शकतो. तर लक्षात आलं तर आत्ताच बघा आपण म्हणजे बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स म्हणून एक टेक्निक तुमच्याबरोबर शेअर केली होती. त्याच्यामध्ये आपण एक पुस्तक करून त्याच्यात आपण आपल्या म्हणजे कुठल्याही एखाद्या वस्तूचं असेल, जागेचं असेल किंवा एक व्यक्तींबद्दल असेल अशा आपण त्यांच्या सकारात्मक त्यांच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये लिहिणार होतो आणि ते हे असं सगळं हे कर. तर मग ते आता आपण ती ते पुस्तक तर आपण आपल्याकडे ठेवणार आहे, पण ही गोष्ट वाचल्यावर असं मला वाटलं की अरे हे असं तर आपण त्याच्या पुढे जाऊन त्या ज्या आपण पॉझिटिव्ह गोष्टी ते आहेत त्या आपण त्या व्यक्तींबरोबर अशा शेअर केल्या तर मग एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी आपण त्याच्या एक कार्डमध्ये किंवा कशा तरी ती गोष्ट त्यांच्याबरोबर लिहून शेअर केली. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल की कोणाचा वाढदिवस असेल तर सगळ्यांनी त्या व्यक्तीबद्दल त्यांना काय वाटतं, काही खास काय आहे त्यांच्यामध्ये असं शेअर केलं तर. कारण आता काय सगळ्यांना शाळेत जाऊन हे करणं शक्य नाहीये. आपल्यामध्ये खूप आपल्या फॅमिलीमध्ये खूप टीचर आहे, सो मे बी कधीतरी यातनं प्रेरणा घेऊन ते त्यांच्या क्लासमध्ये करू शकतील. आता आय थिंक माझ्या मुलीच्या MBA क्लासमध्ये तिच्या एका प्रोफेसरांनी केलं होतं की तुम्हाला कशा कशाबद्दल म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल ग्रॅटिट्यूड तुम्हाला कशासाठी वाटतं हे एका चिठ्ठीत लिहून द्या असं काहीतरी. सो अशा टाईपचे एक्सरसाइजेस आपण नक्कीच करू शकतो. कारण काय होतं, आपण चूक दाखवायला किंवा हे करायला आपण अगदी खूप हे असतो, तत्पर असतो म्हणूया, किंवा पटकन आपल्याकडनं म्हणजे चूक दाखवली किंवा एखादी गोष्ट आवडली नाही, एखादी कृती आवडली नाही ते सांगितलं जातं. पण काही गोष्टी आपण लोकांना गृहीत धरतो किंवा ते सांगायचं राहून जातं की आपण त्या ती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे किंवा त्याची त्या व्यक्तीची कुठली गोष्ट आपल्याला आवडते असं. सो अशा दृष्टीनं काहीतरी आपण एखादी गोष्ट केली की त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला आपण त्या व्यक्तीला फोन करून असेल, लिहून असेल, आपण ती चिठ्ठी पाठवली किंवा काही केलं तर किती छान होईल, किती पॉझिटिव्हिटी ह्याच्यामध्ये हे होईल, किती सकारात्मक वाटेल आणि ह्या गोष्टी त्याही व्यक्तीला कायम त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे त्यांना पॉझिटिव्ह करत राहतील. सो एखाद्या म्हणजे जेव्हा खूप नकारात्मक वाटतं किंवा असं वाटतं की काही सगळं संपलेलं आहे अशा वेळेला अशाच गोष्टी आहेत जे आपल्याला धीर देतात किंवा सेल्फ डाऊट येतो की आपण हे करू शकतो का नाही. अशा वेळेला जेव्हा इतर लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे वगैरे अशा गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला कसं पुन्हा मोटिवेशन येतं. तर अशासाठी आपण ह्या गोष्टीचा उपयोग करू शकतो. सो म्हणून मला गोष्ट आवडली म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर केली. बघा तुम्हाला आवडतीये का, आवडली तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार.